विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत भूगोलमध्ये भूगोल या विषयामधील दुसरं प्रकरण स्थान व विस्तार सर्व सर्व सर्वप्रथम मी प्रास्ताविक बद्दल थोडी माहिती देतो मित्रांनो इयत्ता सहावीपासूनच सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात आपण भूगोल विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास करत आहोत पृथ्वीच्या चार आवरणासंबंधी विविध संकल्पना प्रक्रिया व घटक यांची आपल्याला तोंड ओळख झाली आहे मानवी वस्त्यांचा विकास कसा होतो मानव त्यांच्या उपजीविकेसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कशा प्रकारे करतो कच्च्या मालाचे रूपांतर अधिक उपयुक्त पक्क्या मालात प्रकारे केले जाते ही उत्पादने स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेत कशा प्रकारे विक्रीसाठी पाठवली जाते इत्यादीचा इत्यादीचा आपण अभ्यास केला आहे पर्यावरणातील साधनसंपत्तीचा अमर्याद वापर करण्याचे दुष्परिणामही आपण विचारात घेतले आहेत भूगोलविषयक अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्याला पुढील क्षमता आत्मसात कराव्या लागतात कोणत्या क्षमता त्या बघू आपण निरीक्षण वर्गीकरण फरक तुलना आलेख आकृत्या आणि नकाशे यांचे वाचन मूल्यमापन विश्लेषण निष्कर्ष सादरीकरण चिकित्सक विचार या क्षमता आत्मसात करण्यासाठी आपण आतापर्यंत शिकलेल्या भौगोलिक संकल्पना व प्रक्रि प्रक्रियांचा उपयोग प्रदेशांच्या अभ्यासात करून अपेक्षित अध्ययन क्षमतापर्यंत पोचणे आवश्यक आहे यातून आपल्याला भूगोलाच्या ज्ञानाचे उपयोजन करता येऊ शकते या इयत्तेत आपण असा अभ्यास दोन देशांच्या संदर्भात करणार आहोत कोणते ते दे दोन देश भारत आणि ब्राझील यावर्षी आपण आतापर्यंत शिकलेल्या विविध संकल्पनांची उजळणी करणार आहोत हा अभ्यास तुम्हाला भूगोलाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यास व त्यांच्या उपयोजनासाठी मदत करेल त्याचबरोबर विविध नैसर्गिक व मानवी घटना समजण्यासाठी उपयुक्त ठरेल भौगोलिक संकल्पनेचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने प्रदेशातील प्राकृतिक परिस्थिती चांगली जा चांगली जाण होते प्रदेशातील लोकांनी पर परिसराशी कसे जुळून घेतले आहे ते पण समजते संसाधनाच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या कळतात पर्यावरण ढ्हासाचा व त्यावरील वि उपायांचा विचार करता येतो घटनांचा कल लक्षात घेऊन तुम्हाला त्यातील बदलांची प्रक्रिया समजून घेता येते भविष्यात काय होईल याचा अंदाज करता येईल व नैसर्गिक दुर्घटना व आपत्ती यांना अधिक सक्षमपणे तोंड देता येईल शिवाय प्रादेशिक असमतोल व त्याची कारणे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल या सगळ्या गोष्टीसाठी भूगोलाचा भूगोल या विषयाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढं आपण बघून राहिलो आहे दोन देशाचे नकाशे आपल्याला दोन देशाचे ध्वज आपल्याला दिसून राहिले आहेत एक देशाचा ध्वज तर आपण सहज ओळखू शकतो दुसऱ्या देशाचा पण ध्वज जो आहे तो आपण नक्कीच ओळखू शकतो ओळखू शकतो कारण आपण आता आताच मी थोड्या वेळापूर्वी त्या देशाचं नाव घेतलेलं हो आहे तरी सूचक विधानावरून आपण लक्षात घेऊ जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश नो डाऊट भारत मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश प्र जगप्रसिद्ध आहे नो डाऊट भारत क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे कोणाला विचारलं तर तो, तो म्हणेल भारत बघा आता आपण दुसरा देश बघू सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे जगाचा कॉफी पॉट म्हणून या देशाला संबोधले जाते कॉफी पॉट शब्द लक्षात घ्या याच्यावर प्रश्न पण येतो कधी कधी फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे कोणी विचारलं फुटबॉल कुठे अरे वा ब्राझील कारण ते फुटबॉलची ॲडव्हर्टाईज पण आली ना त्याच्यात ब्राझीलचे लोक दाखवतात प्लेयर दाखवतात एवढं फेमस तो खेळ आहे तिथे देशाचे नाव सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं आहे भारतीय प्रजासत्ताक या देशाच्या आपल्या देशाची राजधानी काय नवी दिल्ली कोणती आहे राजधानी नवी दिल्ली स्थान विस्तार सीमा आता बघूया आपण भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे कोणत्या गोलार्धात लक्षात घ्या उत्तर व पूर्व गोलार्धात भारताचे स्थान आहे आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे म्हणून आपण त्याला खूप लोक दक्षिण एशिया पण आपल्याला संबोधतात साऊथ एशिया म्हणून म्हणतात आकृती दोन पॉईंट एक तुम्हाला दिसत आहे तुमच्याजवळ जर पुस्तक असेल तर खूपच चांगलं कारण पुस्तक पेज नंबर दहावर तुम्हाला ती आकृती सविस्तरपणे पाहता येईल मोबाईलपेक्षा तुमच्या त्या पुस्तकावर ती आकृती चांगल्या तऱ्हेने पाहता येईल बघा आता आपल्याला काही मूल्य लक्षात घ्यायचं आहे अंशाचं मूल्य रेखावृत्त उभ्या रेषा असतात त्यांना रेखा म्हणतात आडव्या रे रेषा असतात त्यांना अक्षवृत्त म्हणतात आता हे उभ्या आडव्या रेषा कुठं असतात नकाशावर तेही महत्वाचं आहे नाही तर कुठे असतात उभ्या रेषा तर सगळीकडे असतात तर त्याला आपण रेखावृत्त नाही म्हणू शकत बघा अंशाचे मूल्य आपल्याला आता गाळलेल्या जागात लिहायचे आहे भारताच्या बद्दल आपण बोलत आहोत आठ अंश चार इंच उत्तर ते सदतीस अंश सहा इंच उत्तर अक्षवृत्त एवढा विस्तार आहे अक्षवृत्तीय विस्तार लक्षात घ्या आठ अंश चार इंच ते सदतीस अंश सहा इंच अक्षवृत्त त्यानंतर रेखावृत्य अडुसष्ट अंश सात इंच पूर्व ते सत्त्याण्णव अंश पंचवीस इंच पूर्व रेखावृत्त हा अक्षरृत्य आणि रेखावृत्त दोन्ही विस्तार तुम्हाला सांगितलेले आहे मी भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे आहे सहा अंश पंचेचाळीस मिनटं पंचेचाळीस इंच उत्तर अक्षरवृत्तावर आहे आकृती दोन पॉईंट एकचे निरीक्षण करा व भारताच्या शेजारचे देश सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्यात तक्त्यात तक्त्याच्या आधारे वहीत लिहा आता आपल्या लक्षात घ्यायचा आहे एक तक्ता आपल्याला दिलेला आहे त्या तक्त्यावरून आपण समजून घेऊ दिशा आहे पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण पहिली दिशा पूर्व आता पूर्वाला पूर्व भारताच्या पूर्वेला असणारे देशाचे नाव बांगलादेश म्यानमार बंगालचा उपसागर उत्तर भागात भारताच्या उत्तर भागात कोणकोणते देश आहे अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान बघा आणि पश्चिमेला पाकिस्तान व अरबी समुद्र महासागराचंही नाव सांगायचं आहे ना आपल्याला पाकिस्तान हा देश आहे पश्चिमेला व अरबी समुद्र दक्षिणेला श्रीलंका इंडोनेशिया हे देश आहेत आणि हिंदी महासागर आपल्याला दक्षिणेला दिसून येतो आता बघूया ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य ब्राझीलिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे काय नाव आहे ब्राझीलिया स्थान विस्तार सीमा बघूया ह्या पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे लक्षात घ्या म्हणजे विषववृत्ती विषवृत्ती विषवृत् विषवृत्त आपण जे, वरुत्य, वर... जे बघतो त्याच्या जर आपण आपनDay... पृथ्वीचा नकाशा पाहिला तर विषयवृत्ताच्या खालचा भाग हा दक्षिण गोलार्ध विषयवृत्ताच्या वरचा भाग हा उत्तर गोलार्ध नकाशावरून बोलतो मी अ मी नकाशावरून बोलत आहो खाल विषवृत्ताच्या जी आडवी रेषा आहे विषयवृत्त पृथ्वीच्या दोन्ही दोन भाग समान भाग केल्यानंतर मधातल्या भागावरून जाणारी जी आडवी रेष त्याला वि विषयवृत्त म्हणतात शून्य अंश तिथे विषयवृत्त असते तर त्या ठिकाणी जर आपण विचार केला त्याचा खालचा भाग जर आपण नकाशातला पाहिला तर त्याला काय म्हणतात दक्षिण गोलार्ध आणि वरचा भाग उत्तर गोलार्ध स्थान पश्चिम गोलार्धात या दे तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या भागात आहे उत्तर भागात ठीक आहे आता आपण दोन पॉईंट दोनच्या आकृती दोन, दोन पॉईंट दोनच्या सहाय्याने आपण त्यांची मूल्य शोधूया अंशात्मक मूल्य जसं अक्षवृत्त रेखावृत्ताचं प्रमाण ते आता बघूया पाच अंश पंधरा इंच उत्तर ते तेहतीस अंश पंचेचाळीस इंच दक्षिण अक्षरवृत्त व चौतीस अंश पंचेचाळीस इंच पश्चिम ते त्र्याहत्तर अंश अठ्ठेचाळीस इंच पश्चिम रेखावृत्त मग अशा पद्धतीनं आपल्याला अक्षरवृत्ता आणि रेखावृत्त हे समजून घेता येतात आकृती दोन पॉईंट दोनचे निरीक्षण करा व ब्राझीलच्या शेजारील देश व महासागर शोधा ब्राझीलच्या संदर्भात या देशांची व महासागरांची नावे योग्य स्थानी तक्त्यात तक्त्याच्या आधारे वहीत लिहा आता लक्षात घ्यायचं आहे दिशा उत्तर उत्तर दिशेला आपण बघू शकतो की कोलंबिया फ्रेंच गयाना सुरी सुरीनाम त्यानंतर फ्रेंच सॉरी गियाना आणि वेनेझुएला हे देशांची नावं आहेत आणि उत्तर अटलांटिक महासागर हे आपण बघू शकतो पश्चिमेला पेरू बोलेविया पराग्वे हे देश आहेत पश्चिमेला दक्षिणेला अर्जेंटिना उरुग्वे व पूर्वेला दक्षिण अटलांटिक दक्षिण अटलांटिक हा पूर्वेला दाखवलेला आहे अशा पद्धतीने आपण आजूबाजूच्या देशांबद्दल समजून घेतलं आता आपण बघूया भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुमारे दीड शतक लक्षात घ्या दीड शतक भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात तीन युद्धांना समोर जाणे व अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे भारत आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे भारतातील लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जास्त आहे हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते भारत हा देश तरुण देश म्हणून जगामध्ये त्याची ओळख आहे लक्षात घ्या ब्राझील ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी वक्ताना आपल्या लक्षात येईल की ब्राझील हा देश तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगेज पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता ब्राझीलला अठराशे बावीस साली स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे तीस पासून ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्या म्हणून हा देश सावरला आहे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिला जातो आता बघा तुम्हाला नका आकृती दोन पॉईंट तीन आहे त्या आकृती दोन पॉईंट तीनमध्ये तुम्हाला काही गोष्टी स्वतःहून करायच्या आहे तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी आहे ती लक्षात घ्या सर्व खंड व महासागरांना तुम्हाला नावं द्यायची आहे यासाठी तुम्ही इंटरनेटचा पण वापर करू शकता ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने आपल्याला रंगवायचे आहे त्यांना नावं द्यायची आहे नकाशावर विषयवृत्त दाखवा व त्यांचे अंशात्मक मूल्य लिहायचं आहे दिशादर्शक दाखवा हे सगळं तुम्हाला नकाशावर ॲक्टिव्हिटी करायची आहे ठीक आहे किंवा तुम्ही वेगळ्या एका कोऱ्या पेजवर पण हा टेन्सिलच्या साहाय्याने हा जगाचा नकाशा तुम्ही त्याच्यावर कार्बनच्या सहाय्याने जर तुम्ही काढला त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे घटक दाखवले ते पण चालेल तुम्ही अबसलेल्या देशांच्या संदर्भात खालील प्रश्नांची उत्तरे शोधावं ते लिहा जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशापैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे ब्राझील नो डाऊट कोणत्या देशाचा अक्षर अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे भारत भा ब्राझील व भारत या देशांचे स्थान खंडाच्या संदर्भात कसे वेगळे आहे ते सांगा भारत व ब्राझील ब्राझील हे दक्षिण अमेरिका भारत आशिया भारत कोणत्या खंडात आहे आशिया खंडात आहे आणि ब्राझील दक्षिण अमेरिका या दोन्ही देशामध्ये किती राज्य आहेत भारत एकोणतीस ब्राझील सव्वीस तुमच्या वेळी त्या दोन्ही देशाचे ध्वज काढा ते पहिल्या पेजवर आहेच ते तुम्ही पुन्हा काढू शकता दोन्ही देशांच्या बोधचिन्हाविषयी माहिती द्या याबद्दल तुम्हाला माहिती तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने वगैरे घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला आपण हे पहिलं प्रकरण समजून घेतलं आहे माहीत आहे का तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल आपण लक्षात घेऊ आपला स्वातंत्र्यदिन पंधरा ऑगस्ट रोजी असतो तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन हा सात सप्टेंबरला असतो भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक प्रणाली आहे शासन प्रणाली आहे ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे पहा बरे जमते का ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोडं शोधायचं आहे याबद्दल थोडी माहिती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मा घेऊ शकता ही एक प्रकारची तुम्हाला तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्वातंत्र्य स्वातंत्र्योत्तर काळातील फरक शोधा हो प्रा परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केले ह्या सत्तेचे के सत्ते राज्य भारतात कुठे होते तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोधा हो हे तुम्हाला सांगायचं आहे हे ॲक्टिव्हिटी म्हणून पहा बरे जमते का हे तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी आहे आणि उरलेला जो शिल्लक राहिलेला जी गोष्ट आहे ती आहे स्वाध्याय तो स्वाध्याय पुस्तकाच्या प्रकरण झाल्यानंतर तो दिलेला आहे पृष्ठ क्रमांक तेरावर तो स्वाध्याय सोडवायचा आहे अशा पद्धतीनं हे प्रकरण इथेच संपलेलं आहे धन्यवाद